वनरक्षक वनपाल यांना जंगलात 24 तास फिरावे लागते तर पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ 8 तासाचे वेतन दिले जाते. शासन शासकीय कार्यक्रमांना जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवर्जून बोलवले जाते, मात्र वन विभागाकडे दुर्लक्ष केलं जातं. वन विभागाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी. नंदुरबारच्या तुलनेत धुळ्यातील वन विभागाबाबत कोणतीही तक्रार नाही. वनरक्षक वनपाल व वनमजुराच्या समस्या निकाली काढणार असल्याची गवाही महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे शिष्टमंडळासह केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रकार परिषद दिली आहे. पत्रकार परिषदेप्रसंगी विशाल मंत्रीवार, तानाजी भुजबळ, प्रितेश सरोदे, पंकज देवरे, किरण सिंग झालटे, भारती पाटील, रेखा गिरासे, ललिता सुरेश, जयप्रकाश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बागले, प्रफुल्ल पाटील, सुजित बोकडे, संतोष बोडके, सुनील महाजन, अशोक बागोल इत्यादी सभासद उपस्थित होते. तर पुढे माहिती देताना अजय पाटील म्हणाले की धुळ्यात वनरक्षक वनपाल व वनमजूर यांची तक्रार निवारण सभा अजय पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्या. तक्रार निवारण सभेत विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढणे, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक अद्ययावत करणे, प्रवास भत्ता, वेतनवाढीची थकबाकी, वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणे, ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवणे, प्रत्येक महिन्याचा 5 तारखेचा आत पगार होणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी गवाही मुख्य वन सुरक्षक ऋषिकेश रंजक यांनी दिली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी नंदुरबार वर्षा चव्हाण यांच्या भ्रष्ट व मनमाने कारभाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी केली आहे. अजय पाटील अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना. काही वनविभागामध्ये आता जवळपास डायरेक्ट रिक्रुटमेंट बंद झालेली आहे वनपालाची, म्हणून पदोन्नत हा शब्द आम्ही ऍड केलेला आहे. आज मी ऋषिकेश रंजन साहेब मुख्य वन संरक्षक यांच्याकडे विविध वनरक्षक वनपाल आणि वन मजुरांच्या अडचणी संबंधात एक तक्रार निवारण सभेला त्याचा यांच्या सगळ्यांच्या वतीने धुळे वनपालच्या वतीने नेतृत्व केलं. खूप समस्या आल्या आणि त्याच्यामध्ये वेतन बरोबर वेळेवर मिळत नाही किंवा यांचे जे सेवा पुस्तकीचा प्रॉब्लेम आहे, डी ए बिल कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास होतो हे सगळं त्यांच्या नजरेस आणून दिलं. याच्यामध्ये खास करून एक वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत वर्षाताई चव्हाण, या वर्षाताईंनी फार धुमाकूळ करून ठेवलेला आहे. त्यांनी एका महिला वनरक्षकाला जी इथे माझ्यासोबत उपस्थित आहे यांनाच त्यांनी प्रचंड त्रास दिला आहे. मानसिक दिला पण फिजिकल त्रास सुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळे ही परेशान झालेली आहे आमची एक भगिनी आणि त्यामुळे त्यांची सुद्धा तक्रार केलेली आहे. त्यांच्या तक्रारीवर जर 15 दिवसात मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन साहेबांनी जर कारवाई केली नाही तर निश्चितपणे आम्ही तिचा संघटनेच्या वतीने फुल फ्लेज तिची तक्रार लेखी स्वरूपात करू आणि मग काय पुढे होईल ते पाहायला जाईल. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.